आपल्याला दलदलीतून बाहेर करून माणसाचं जीवन देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या तिघांना वंदन करून तुम्हाला सगळ्यांना हा माझा सप्रेम जय देईल. तसं मला बोलायची वगैरे सवय नाही आणि मी कधी असं एवढं बोलले वगैरे पण नाही, पण तरी आता खूप चांगले सगळेजण आपण जमलेलो आहोत. धर्माच्या कामामध्ये तसं आम्ही मागेच होतो, म्हणजे हार्डली 2-3 वर्षापूर्वी एका ग्रुपमध्ये आलो सम्यक सांस्कृतिक संघामध्ये आणि त्यांच्या थ्रू आम्ही लेणी बघायला सुरुवात केली. याच्यापूर्वी मी बरेचदा जायचे लेणी बघायला, छान छान मूर्त्या पाहायचे, तिथे काही काही लिहिलेलं असायचं जुन्या लिपीमध्ये, तर खूप असं आश्चर्य वाटायचं की हे काय असेल, बरं काय आहे, काय लिहून ठेवलं त्या पूर्वीच्या माणसाने माझ्यासाठी, असं मला फार कुतूहल वाटायचं. आणि जेव्हा जिथे कुठे गेलं तिथे आपल्याला एकच दिसलं की तथागत तथागत आणि तथागत, दुसरं काही नाही. आणि एवढी शिल्पं का बरं एवढी शिल्प आहेत, तेच शिल्प रिपीट आहे किंवा हे जे शिल्प आहेत तसंच सेम दुसरीकडे आहे, असं का, यातनं आपल्याला काय सांगायचं ते आपल्या पूर्वजांना, असं मला नेहमी वाटायचं. आणि मग हळूहळू या संघाबरोबर जेव्हा मी यायला लागले तेव्हा एकेका लेण्यांवरती आम्ही जायला लागलो आणि आमचे जे सर आहेत महेंद्र शेगावकर सर, त्यांनी आम्हाला शिकवलं की शिल्प कशी वाचायची, शिल्पामधून शिल्पकार आपल्याला काय सांगतो, हे त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली. आणि थोडं थोडं मग त्या दृष्टीने एक दृष्टिकोन आपला बदलत जातो ना, बघायची एक दृष्टी निर्माण होऊन जाते, तर त्याप्रमाणे मग आम्ही शिल्प बघायला सुरुवात केली आपण सगळ्या लोकांनी. आणि नंतर आमचं एक नदरे सर म्हणून आहे जे धम्मलिपी वाचक आहे, आपण जे आता ब्राह्मी लिपी असं म्हणतो ना, तर तिचं खरं नाव ब्राह्मी लिपी नाही. सम्राट अशोकाने लुंबिनीमध्ये जो अशोक शिलालेख लिहून ठेवला आहे की इथे बुद्ध जन्मले यम बुद्ध जातात असं म्हणून त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, तर त्या लेखामध्ये सम्राट अशोकाने स्पष्ट स्वतः लिहिलेलं आहे की मी हा लेख लिहून ठेवत आहे आणि हा लेख मी धम्मलिपीमध्ये लिहितो, म्हणजे ही जी आपली लिपी होती तिचं नाव स्पष्टपणे धम्मलिपी असं आहे. पण नंतर काय झालं, आपल्या धम्माला पूर्णपणे मारण्यात आलं, त्याला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत झाल्या. आणि जो ब्राह्मणी धर्म वर्गी आला त्यांनी प्रत्येक गोष्टीला ब्राह्मण असं नाव दिलं, जी लिपी त्यांना वाचताही येत नव्हती. अकबराच्या काळामध्ये अकबराने जेव्हा असे काही शिलालेख पाहिले तेव्हा त्यांनी हिंदुस्थानातल्या सगळ्या पंडितांना सांगितलं, बोलवलं त्याने मोठे पंडित अगदी काशीवर्ण वगैरे, की तुम्ही या आणि हे काय आहे मला सांगा, त्यापैकी एकाही पंडिताला ती लिपी वाचता आली नाही कारण त्यांना ती माहीतच नव्हती, पण तरी पण नाव तिला दिलं गेलं ब्राह्मण जे आता प्रचलित आहे, पण ॲक्च्युली नाव आहे तिचं धम्मलिपी. तर ही धम्मलिपी शिकण्याचं काम सुद्धा आम्हाला नगर सरांनी शिकवली, म्हणजे थोडीफार आता काही अक्षर ओळख होती आहे, अर्थात त्याच्यामध्ये चॅम्पियन व्हायचं असेल तर प्रचंड अभ्यास गरजेचा आहे. आणि असं करता करता धम्माचं खरं स्वरूप हळूहळू उकलायला लागलं आणि असं लक्षात आलेलं आहे की आपला धर्म जर आपल्याला समजायचा असेल तर आपला सगळ्यात मोठा सोर्स जो आहे ते आपली लेणी आहे. लेण्यांमध्येच आपल्याला सगळी शिल्पं मिळतात, लेण्यांमध्येच आपल्याला सगळे शिलालेख मिळतात, लेण्यांवरून आपल्याला त्यावेळेची भौगोलिक परिस्थिती कळते. बहुतेक लेणी तुम्ही पाहिलं ना तर समुद्राच्या किनारी आहे, आता काही वर्षांच्यामुळे काही हजारो वर्ष गेले त्यामुळे समुद्र लांब गेला, पण पूर्वीच्या काळी तो नक्कीच जवळ असावा कारण तेव्हाच्या काळी व्यापार हा समुद्र मार्गाने होत असे. आणि जेवढे कुठले व्यापारी होते, मोठमोठे धनिक लोक होते, ग्रीकमधले होते, इराणमधले होते, इकडच्या ह्या बाजूचे पर्शियामधले होते, खालचे श्रीलंकेमधले होते, असे जे सगळे व्यापारी लोक होते ना, हे समुद्र मार्गाने आपल्याकडे यायचे. आणि समुद्र मार्गावरनं येताना अतिशय धार्मिक असल्यामुळे ते त्यांनी अशा लेण्या तयार करून ठेवल्या आणि या लेण्यांमध्ये आपले भिक्खू संघ तेव्हा राहायचे, धम्मप्रसाराचं काम करायचे. आणि शिवाय एक फायनान्शियल मॅनेजमेंट जी असते, आर्थिक व्यवस्था, ती या आपल्या लेण्यांमधनं चालत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला या मोठे मोठे जे लोक आहेत, कासारे सर आहेत, नंदकुमार सर आहेत, हे जेव्हा बोलतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात. आणि त्यांनी जेव्हा रेफरन्सेस दिले की बाबा हे पुस्तक वाचा, आता सरच म्हणाले माशी मोरेंचं पुस्तक, त्याप्रमाणे मी तेव्हा सरांचं ऐकलं, माशी मोरे खूप चांगले लेखक आहेत. आपण ना काय करतो, आपण आपल्या याच्यातच असतो, काय म्हणतात ते, रोजच्या धबडग्यामध्ये आणि नोकरी कर, घर व घरातलं काम करतो एवढंच आपण करत असतो. आणि तसं बघायला गेलं तर आपल्या घाईघाईच्या जीवनात आपल्याला वेळ पण मिळत नाही, पण जेव्हा सरांनी सांगितलं तेव्हा मी सुद्धा माशी मोरेंची पुस्तकं वाचली, अनेक पुस्तकं आणली जे जे सरांनी रेफरन्स दिले आणि त्याप्रमाणे वाचता वाचता थोडा 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 धम्म कळत होता. तर आता जसं आहे की आता आम्ही नुसतीच सुरुवात केली आहे की
काय आहेत लेण्या, शिल्प कशी वाचावीत, त्यातनं काय अर्थ काढावा, हे आता आम्हाला कळलं. आता दुसरा पुढचा पॉईंट आहे, जसं सरांनी सांगितलं, तर संवर्धनाचं. तर संवर्धनाच्या बाबतीत अजून कसा आमचे विचार ट्रॅक अजून तेवढे पुढे गेलेले नाही आहे, कारण अजून मूळ गाभा तसा अजून समजलेला नाही. म्हणजे मला तसं नाही, बाकी आपले जे लोक असतात, धम्म आचरण करणारी जेवढी माणसं असतात, त्यांना एवढं माहिती नसतं. तर आपण हळूहळू त्यांच्यापर्यंत पोचूया सर, आणि लेण्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने काय करायचं असतं ते आपण एक म्हणजे मार्ग एक रूपरेखा ठरवूया, आणि त्याप्रमाणे मग आपण पुढे काम करत जाऊया. आणि आमच्याकडे असेही लोक आहेत की एक आपले सिंग सर म्हणून आहेत, राजेंद्र कुमार सिंग, ज्यांचा धर्मावर अतिशय अभ्यास आहे, स्तूपांवर अतिशय अभ्यास आहे, ज्यांच्याबरोबर आम्ही नागपूरला गेलो होतो दौरा करायला. आणि नागपूरमध्ये तर असे टेकडे आहेत अक्षरशः, आणि त्याच्याखाली स्तूप आहे, पण हा स्तूप आहे हे आपल्याला कोण सांगणार, तर त्या सरांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे त्यांचा इतका अभ्यास आहे, आणि त्यांनाही लेण्यांमध्ये खूप हे आहे, इंटरेस्ट आहे. आणि आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे त्यांच्याशी त्यांचे खूप घनिष्ठ संबंध आहे. आर्किओलॉजीचे लोक खूपदा त्यांना बोलवतात की आम्हाला हे सांगा, म्हणजे इतकं त्यांचं नॉलेज आहे. तर अशी जी लोकं आहेत, आपण आपलं काय झालं, आपण खूप स्कॅटर्ड आहे सगळेजण, म्हणजे हा एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे, आणि थोडंसं मानवी स्वभाव आहे, त्यामुळे थोडं वर खाली होतंच, प्रत्येकाला असं वाटतं की बाबा मला कमी लेखलं किंवा काय, असं अशा ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. पण या सगळ्यांवरती ओव्हरकम करून आपण जर सगळेजण जेवढे ग्रुप्स आहोत तेवढे जर एकत्र आलो, जसं राजकीय पार्श्वभूमीवर पण आपलं तेच आहे की अनेक आपले पक्ष पडलेले आहेत, त्याप्रमाणे ह्या गोष्टीत पण मला असं वाटतं की आपले अनेक ग्रुप पडलेले आहेत. एकमेकांना जर जोडून जोडून आपण पुढे आलो, तर आपण एक काहीतरी रिप्रेझेंट करू शकू आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे, आणि हे जे मोठे मोठे लोक आहेत त्याच्या ज्ञानाचा उपयोग करून घेऊ आपण संवर्धनाचं काम पुढे करू. आणि जे लोक आहेत की चांगले धनी गाईड म्हणा किंवा बाहेर देशातले आहेत, ज्यांना त्यांच्याकडे अशी माणसं आहेत आपल्याकडे की त्यांना कॉन्टॅक्ट माहिती असतात की बाहेरच्या देशाकडनं कशी मदत मिळत आहे लेणी संवर्धनासाठी, तर तोही आपण सर प्रयत्न करूया. तर आता कसं आहे, अजून काही रूपरेषा आपली ठरली नाही, आज आपला पहिलाच दिवस, आज आपण आता एकत्र जमलो, तर त्याप्रमाणे आपण पुढे पाऊल टाकायचा नक्कीच प्रयत्न करू. आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी या आपल्या एक प्रकारच्या मिशनमध्ये सहभागी होऊया. आता कसं आपण पूर्णपणे अनोळखी आहोत, पण एका दागिने बनलो की नाही, आलो की नाही एकमेकांच्या जवळ, एकमेकांना ओळखू लागलो की नाही, आता ह्याच हीच गोष्ट आपण पुढे कंटिन्यू ठेवूया. आपले जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत त्यांना घेऊया, आणि कुणावरही टीका न करता. कसं माहिती, आपण केवळ बौद्धच नाही, बौद्धेतर लोकांना सुद्धा आपल्याला त्यांच्या आपल्याला सामावून घ्यायचं, त्यांना ही जाणीव द्यायची आहे की तुम्ही आज धर्म पाळताय किंवा जे धर्म पाळताय आपली पूजा करताय किंवा जे काही तुमचे देवी देवता आहेत ते खरं म्हणजे ओरिजिनल हे बुद्धिझम मधनं आले. उदाहरणार्थ हे दोघेजण नाही, हे दोघेजण आहेत ना, तर हे कुठलं आहे माहिती आहे का, महायान पंथ जो सुरू झाला माहिती असेल तुम्हाला, हिनायान महायानामध्ये मूर्ती पूजा होती, त्याच्यामध्ये ना अनेक देवी देवता होते वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्या देवतांपैकी हे दोघेजण आहेत. ही आहे ना ही हरिती आहे, ही जी देवी आहे ही हरिती देवी आहे, बघा तिच्याकडे मुलं आहे. ही देवी काय आहे, ती प्रजननाची म्हणजे समृद्धीची याची वंश परंपरेची म्हणतात ना, ही माणसं वाटली पाहिजे ती देवी आहे. आणि तो जो तिचा नवरा आहे त्याचं नाव आहे जंबाल, जंबाल म्हणजे समृद्धीचा ताकदीचं प्रतीक आहे. म्हणजे आता आपल्याकडे साधारण कुबेर म्हणतात, यक्ष म्हणतात, कुबेर जे म्हणतात ना हिंदू लोक, तो हा जंबाल ॲक्च्युली आपला जंबाल होता तिथे जाऊन तो कुबेर. अशा प्रकारे सगळं कन्वर्जन आपलं आहे बहुते, म्हणजे तुम्ही जर जाल बघाल ना लेण्यांमध्ये तर जी जी काही चित्र आहे तुम्हाला, इव्हन भरतनाट्यम जे आपण म्हणतो की केरळाकडनं आलं, संस्कृती तिकडनं आली, ॲक्च्युली संस्कृती ही आपली बुद्धिझमची, लेण्यात जा तर तुम्हाला नर्तिका दिसेल, तुम्हाला वादक दिसतील, म्हणजे सगळ्या ज्या आर्ट आहेत हे सुद्धा बुद्धिझमचीच देणगी आहे. हे आपल्याला कधी कळतं की जेव्हा आपण लेण्यांचा अभ्यास करतो, जेव्हा आपण शिल्प समजून घेतो, तर अशा प्रकारे म्हणजे आपण आपल्या हळूहळू स्वतःचं ज्ञान वाढवून स्वतःला जरा पॉलिश करून करून आपण पुढे जाऊया. आणि जशी मिळेल ज्याच्याकडनं मदत मिळेल ती घेऊया, आणि थोडंसं लीन व्हायची पण तयारी ठेवायची, जेव्हा कुठे राग दाखवायचा तिथे रागायची पण तयारी ठेवायची, जिथे कुठे जरा काही गोष्टी अशा दंबाजी केल्याशिवाय होत नाही तर तिथे दंबाजी पण करायची, अशा सगळ्या बाजूंनी आपण जाऊन आपल्या लेणींचं संवर्धन सर जरूर करूया, म्हणजे त्या मार्गाने आपण पुढे जाऊया. तर आपण सगळेजण आज असा संकल्प करूया.
आणि याच्यापुढेही कुठल्याही ग्रुपचं असेल की आमच्या लेणीवरती कार्यशाळा, तर सगळ्यांनी यावं अशी माझी सगळ्यांना अगदी कळकळीची विनंती आहे. शक्यतो सुट्टीच्या दिवशीच आपण ठेवूया, आणि जर जमलं तर प्रत्येकाने या, म्हणजे कोण कोण कसे कसे विचार करतात, प्रत्येकाचा काय काय व्ह्यू आहे हे आपल्याला कळेल, आणि त्या दृष्टीने आपण नक्कीच पुढे जाऊया. एवढे दोन शब्द करून माझी ही विनंती मान्य करायची.